माधवनगर रोडवरील माळबंगळा 56 एमएलडी पंपिंग स्टेशन आणि फिल्टर स्टेशनवर काम करणाऱ्या कायम मानधन बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत, सफाई कर्मचाऱ्यांच्या कर्जासाठी हमीपत्र देण्याबाबत व इतर सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत मान्य आयुक्त नितीन कापडणी साहेबांना निवेदन देण्यात आले. माधवनगर रोड सांगली येथे माळबंगळा 56 एमएलडी पंपिंग स्टेशन आणि फिल्टर हाऊसवर काम करणाऱ्या कायम मानधन बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे. एक, सन 2018, सन 2019 आणि सन 2020 या कालावधीत पंपिंग स्टेशनवर व फिल्टर हाऊसवरील कर्मचाऱ्यांना वन डेचा पगार दिला गेला नाही आणि त्यांना सुट्टीही देण्यात आली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांना वरच्या काळातील वन डेचा पगार देण्यात यावा. दोन, आपल्या मनपाचे सांगली विभागात 8 पंप हाऊस आहेत. या एका पंपासाठी 24 तास 8 कर्मचारी लागतात, त्यामुळे सध्याची कर्मचाऱ्यांची संख्या बघितली तर 40 आहे. त्यामुळे ऑपरेटर, ऑइलमॅन, त्याचबरोबर गेल्या 7 वर्षात कर्मचाऱ्यांना किरकोळ रजा, मेडिकल रजा आणि हक्काची रजा घेता आली नाही, त्यामुळे या ठिकाणी अजून 25 ते 30 कर्मचारी मानधनावर नियुक्त केल्यावरच या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे, त्यामुळे नवीन 25 ते 30 कर्मचारी नियुक्त करण्यात यावे. 3, या माळ बंगल्यातील काही पंप हाऊस व फिल्टर हाऊस धोकादायक बनली आहेत, त्याची दुरुस्ती तात्काळ करणे याचे आदेश व्हावेत, म्हणजे भविष्यात होणारा अपघात किंवा मनुष्यहानी थांबवता येईल. 4, या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृहे नाहीत, त्यामुळे नवीन स्वच्छतागृहे बांधण्याचे आदेश व्हावेत, तसेच कर्मचाऱ्यांसाठी लागणारी इतर सुरक्षेची साधने उपलब्ध करून द्यावीत. 5, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना कर्जासाठी लागणारे हमीपत्र देण्याचे बंद केले आहे, पण या सफाई कर्मचाऱ्यांना सॅलरी सोसायटीमधून सभासद करून घेत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना बाहेरून संस्थेमार्फत कर्ज काढावे लागते. आपण हमीपत्र दिली नाही तर कर्मचारी खासगी सावकारांच्या विळख्यात अडकून त्यांचे संसार उद्ध्वस्त करून घेतील, म्हणून या सफाई कर्मचाऱ्यांना पुन्हा आपल्या विभागातून हमीपत्र देण्याचे आदेश व्हावेत. 6, आपल्या मनपाच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांकडे वन डेचा पगार बरीच वर्ष प्रलंबित आहे, त्यामुळे दीपावलीच्या पूर्वीच्या पगारामध्ये सन 2013 वन डेचा पगार जमा करण्यात यावा, तसेच मनपाची आर्थिक परिस्थिती बघून पुढील 4 महिन्याच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने सन 2015, सन 2016 आणि 2017 वन डेचा पगार देण्यात यावा. 7, मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी करोना काळात दिलेल्या योगदानाबद्दल कायम बदली मानधन रोजंदारी कर्मचाऱ्यांना दीपावली सणाचे बक्षीस म्हणून त्यांना प्रत्येकी प्रोत्साहन भत्ता ₹10,000 तथा सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसे शक्य नसल्यास मानधन बदली कर्मचाऱ्यांना दीपावली ऍडव्हान्स प्रत्येकी 10,000 देण्यात यावा. 8, संध्या थंडी सुरू असल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांची हजेरीची वेळ सकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात यावी. सर्व कायम बदली मानधन आणि रोजंदारी महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी स्वेटर व इतर साहित्य उपलब्ध करून द्यावेत. 9, मनपातील कायम सफाई कर्मचारी जे कामाच्या सोयीसाठी ऑफिसमध्ये काम करतात आणि जे सफाई कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्या जागी बदली कामगारांना काम देण्याचे आदेश व्हावेत. 10, मिरजेतील विस्तार खूप वाढल्यामुळे मिरजेतील ड्रेनेजची कामे, स्वच्छता व इतर कामे कर्मचारी कमी असल्यामुळे होत नाही, त्यामुळे मिरजेतील मनपाच्या ड्रेनेज विभागाचे मानधनावर किमान 20 कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. अतुल कांबळे, तालुका प्रतिनिधी, मिरज. आज संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीनं मनपाचे कर्तव्यदक्ष आयुक्त नितीन कापडणी साहेबांना निवेदन देण्यात आलं. त्यामध्ये आमची आज प्रमुख मागणी अशी होती, माधवनगर रोडचा जो माळ बंगल्यातील 56 MLDचं जे पंपिंग स्टेशन आणि वॉटर फिल्टर हाऊस आहे, तिथली परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली होती. तिथे कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे 2018, 2019, 2020 या 3 वर्षामध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजा घेता आल्या नाहीत, मेडिकल रजा घेता आली नाही किंवा अर्जित रजा घेता आली नाही आणि त्यांना सुट्ट्या पण मिळाल्या नाहीत, आणि त्यासाठी त्यांची भरपाई, त्यांना न्याय मिळावा म्हणून आपण आज त्या 3 वर्षाचा वन डेचा पगार त्या पंपिंग स्टेशनच्या आणि फिल्टर हाऊसच्या कर्मचाऱ्यांना मिळावा ही आपण प्रमुख मागणी आज केलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन आणि फिल्टर हाऊसला कर्मचारी संख्या किमान 25 ते 30 वाढवली तर ह्या आत्ताच्या कर्मचाऱ्यांचा ताण कमी होणार आहे, त्यामुळे ती कर्मचारी संख्या वाढवण्यासंदर्भात सुद्धा आज आपण मागणी केलेली आहे. तसेच त्यांना तिथं स्वच्छतागृह वगैरे नाही आहेत तिथल्या कर्मचाऱ्यांना, ती लवकर आपण तिथं बनवावीत असं आपण मागणी केलेली आहे. त्यानंतर आत्ताचा एक ज्वलंत मुद्दा असा आहे की सफाई कर्मचाऱ्यांना कर्जासाठी हमीपत्र दिलं जात होतं, पण काही दिवसांपूर्वी माननीय उपसाहेबांनी ते हमीपत्र देण्याचं बंद करण्याचे आदेश केले. हमीपत्र दिलं म्हणजे महापालिका त्या कर्जाला जबाबदार होते असं नाही, कर्जाला जबाबदार तो कर्मचारी आणि ते जामीनदार असतात, त्यामुळं जर महापालिकेनं हमीपत्र दिलं नाही तर महापालिकेचे सफाई कर्मचारी परत खाजगी सावकाराच्या विळख्यात अडकू शकतात व त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. त्यामुळं आयुक्त साहेबांना महत्त्वाची आज आम्ही जी भूमिका मांडली की कोणत्याही परिस्थितीत साहेब सफाई कर्मचाऱ्यांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना
कर्जासाठी हमीपत्र द्यायला सुरू करा। त्यानंतर जे आपण 2013 2015 2016 आणि 2017 हा जो 4 वर्षाचा वनडेचा पगार सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचा जो थकित आहे त्यातल्या 2013 वनडेचा पगाराला वनडेचा पगार ह्या दिवाळीपूर्वी या सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची आपण मागणी केली। म्हणजे दिवाळीला बोनस नसला तरी त्या कर्मचाऱ्यांची दिवाळी वनडेचा पगार जमा झाल्यावर गोड होईल अशा अपेक्षेने आपण ती मागणी केलेली आहे। त्यानंतर सर्व मानधनावरील आणि रोजंदारीवरील आणि बदली कर्मचाऱ्यांना महापालिकेनं किमान 10,000 रुपये ॲडव्हान्स द्यावा म्हणून आज आपण परत मागणी केली। आयुक्त साहेबांनी त्याच्यावर पण विचार करतो म्हणून आज आपल्याला सांगितलं आहे। त्यानंतर थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी ही 6-6:15 वाजेपर्यंत सकाळी असते, त्यामुळं सर्व महापालिकेच्या सांगली मिरज कुपवाडमधील सफाई कर्मचाऱ्यांची हजेरीची वेळ ही 7:00 पर्यंत वाढवा अशी मागणी केली। आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्हली सांगितले की थंडी असल्यामुळे ती 7 पर्यंत वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी जे पहाटे काम करतात त्यांना थंडीच्या ह्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी स्वेटर किंवा इतर साहित्य उपलब्ध करून द्यावं अशी सुद्धा मागणी आपण आज माननीय आयुक्त साहेबांनी केलेली आहे। तसेच जे बदली कर्मचारी आज कामाविना तडफडत आहेत त्या बदली कर्मचाऱ्यांना कामाची सोय करण्यासाठी जे सफाई कर्मचारी ऑफिसला काम करतात कामाच्या सोयीसाठी त्यांच्या जागा ज्या रिक्त आहेत आणि जे निवृत्त झालेले आहेत सफाई कर्मचारी ह्या कर्मचाऱ्यांच्या जागी बदली कर्मचाऱ्यांना आपल्याला नियमाच्या निकषात बसवून त्यांना काम देता येईल का ही सुद्धा आपण आज मागणी केली आहे। म्हणजे बदली कर्मचाऱ्यांचे 15 दिवस जरी भरले तरी त्यांचं कुटुंब चालू शकतंय। त्यानंतर शेवटची मागणी आपण अशी केली की मिरजेला जो ड्रेनेजचा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे ह्याचं कारण असं की मिरजेचा विस्तार वाढला, 98 पासून मिरजेच्या ड्रेनेजमधील कर्मचाऱ्यांची संख्या तेवढीच आहे, साहित्य अपुरं आहे, त्यामुळं तात्काळ त्या मिरजेच्या ड्रेनेज विभागाला कर्मचारी मानधनावरील असू दे कसेही बदले असू देत त्यांचा 25-30 कर्मचारी वाढवण्यात यावेत ही मागणी करून त्यांना साहित्य उपलब्ध करून द्यावं अशा पद्धतीच्या आम्ही आज मागण्या आमच्या संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीने केलेल्या आहेत आणि आयुक्त साहेबांनी आपल्या सगळ्या मागण्या विचारात घेऊन त्यावर पॉझिटिव्ह निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे।